कोरोनामुळे ढवळून निघालेल्या वातावरणात एक दिलासादायक बातमी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार. प्रथम भाजी, मसाला आणि दाणा मार्केट सुरू करण्यात येणार असून गुरुवारपासून कांदा आणि फळ मार्केट सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एपीएमसी मार्केट स्वतःचे कोविड सेंटर उभारणार आहे. मानवी संपर्क कमीत कमी व्हावा म्हणून ऑनलाईन सिस्टम उभारली जाणार असून यासाठी एक ॲपही सुरू केले जाणार आहे. या ॲपमध्ये व्यापारी आणि ग्राहक आपले व्यवहार ऑनलाईन करतील आणि व्यापारी डायरेक्ट ग्राहकाची ऑर्डर दुकानापर्यंत पोहोचवेल अशी माहिती काल झालेल्या बाजार समितीच्या बैठकीत देण्यात आली. बाजार समितीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत होता त्यामुळे 7 दिवस मार्केट बंद ठेवण्यात आले होते. या काळात 5ही मार्केटचे निर्जंतुकीकरण केले असून 6,000 लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सोमवार म्हणजेच आजपासून हे मार्केट सुरू होणार असून यासाठी मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची स्क्रीनिंग करणे बंधनकारक असून समितीने दिलेले नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, नवी मुंबई आणि परिसरामध्ये एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव वाढतो अशा प्रकारची चर्चा आहे. वीज माध्यमातून पण ही चर्चा आली, त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून आपण हे मार्केट बंद केलं होतं. परंतु मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातल्या जनतेचा पुरवठा करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मार्केट बंद राहिलं तर जनतेला अन्नधान्य आणि बाकीच्या सुविधा मिळणार नाही याची गांभीर्याने लक्षात घेता हे मार्केट इतर अडचणी दूर करून प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा प्रयत्न करून करण्याची सूचना आजच्या बैठकीत झाली. गेल्या 8 दिवसामध्ये असलेल्या सर्व घटकांची टेस्टिंग केली जाते. संपूर्ण मार्केट हे सॅनिटाईज केलं गेलेलं आहे आणि जी अजून आवश्यकता होईल त्याचा उल्लेख मगाशी झाला तो करण्याचा प्रयत्न आपण करतो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकं मार्केटमध्ये न येता त्याच्यावर कशा पद्धतीने हे मार्केट सुविधा देऊ शकते याचा प्रयत्न केला जातो. दुसरी गोष्ट मला मुद्दाम सांगायची, ती एपीएमसी मार्केटमुळे कोरोना वाढला अशा प्रकारचा जो प्रसार प्रचार होतो, कदाचित मी काही उदाहरण देईल की शेवटी पोलीस असेल किंवा कोण असेल त्यांना सेवा करावी लागते, ते म्हणू शकत नाही मला कोरोना होता म्हणून करू शकणार नाही. परंतु या सर्व गोष्टीच्यामध्ये काही व्यापारी असतील त्यांना प्रादुर्भाव झाला पण ते प्रॉपर एपीएमसी मार्केटमध्ये आलेच नाही, पण ते घाटकोपरला होते, पण त्यांच्या नातेवाईकाकडून झाला म्हणून तो एपीएमसीचा व्यापारी म्हणून जो प्रादुर्भाव होतो. तरीसुद्धा आम्ही स्वतःहून आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, एपीएमसी मार्केट स्वतःचं कोरोना सेंटर उभं करत आहे, जिथे अशा प्रकारचं टेस्टिंग केल्यानंतर जर प्रादुर्भाव दिसला तर लगेच त्याला तिथेच आपण त्या ठिकाणी स्वतःचं सेंटर उभं करून जे एपीएमसी मार्केटमधला व्यापारी आणि घटक असतील, कामगार, म्हातारी वगैरे सर्वांना हे इंडिया बुल्स वगैरे इथं नेण्यापेक्षा तिथेच करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे. 8-10 दिवसात आम्ही ते कार्यान्वित करू आणि त्याच्या पद्धतीने जेवढं कंट्रोल करून जेवढं आपलं नियंत्रण करता येईल तेवढं करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल हा एक मुद्दा. आणि जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाला मागे तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे. मार्केट चालू झालं आणि प्रचंड प्रमाणात गाड्या आल्या. एक तर मी विनंती केली आहे सरकारला, मुंबई एपीएमसी मार्केट जसं चालू होतं आहे तसं पुन्हा असेल, बाकीचे सगळे मार्केटसुद्धा चालू झालं पाहिजेत. शेतकऱ्यांचा माल हा सर्व मार्केटमध्ये गेला तर मुंबई बाजार समितीतून लोड येणार नाही आणि त्यामुळे त्याचं विभाजन करण्याचा सरकारने निर्णय घ्यावा. ती मार्केटसुद्धा चालू झाली तर शेतकऱ्यांचा पर्याय उभा राहील आणि आम्ही जे ठरवलं त्याप्रमाणे आता कडक नियम आम्ही करतो आहे. या नियमामध्ये जो उल्लंघन करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा सुद्धा निर्णय आज झालेला. सोशल डिस्टन्सिंग उत्तमरित्या पाळले जावे यासाठी ऑनलाईन सिस्टम उभारली जाणार असल्याची माहिती देत आहेत कोकण आयुक्त शिवाजी दौंड. महत्त्वाचं आहे की बाजार समितीच्या सहकार्याने सर्व म्हणजे आमदार साहेब आहेत, नरेंद्र पाटील साहेब आहेत या आणि व्यापारी प्रतिनिधी यांनी सूचना केल्यानुसार आपण बाजार समितीमार्फत बाजार समिती ते ग्राहक इथेपर्यंत पूर्ण सिस्टम आपण ऑनलाईन सिस्टम डेव्हलप करतो आहे. त्यामध्ये सर्व व्यापारी प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी होतील. ज्या ग्राहकाला त्या ॲपद्वारे जर त्यांनी मागणी नोंदवली ती व्यापारी वर्गापर्यंत येईल
व्यापारी त्यातले त्यांचे दर निश्चित दर दाखवतील, दर सिलेक्ट केल्यानंतर त्याप्रमाणे त्याची मागणी नोंदली जाईल आणि ट्रान्सपोर्टरमार्फत त्यांच्या घरपोच माल मिळेल अशा प्रकारचं ते ॲप आहे आणि तेही लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सर्व व्यापारी वर्ग एपीएमसी हे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. न्यूज 100 मराठीसाठी अनिल गोडविंदे, मुंबई. न्यूज 100 मराठी परिवाराची कळकळीची विनंती, आपला लढा रोगाशी आहे रुग्णाशी नाही, म्हणून अफवा पसरवू नका, घरात रहा, सुरक्षित रहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद. आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राइब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.